तेलंगणा या राज्यातील घटना झाली ना झाली अशी अमानुष घटना महाराष्ट्रात सुद्धा घडली। मनीषा अंकुश राठोड राहतात ताला दिगोदांडा तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथे राहणारी माझी ताई दिनांक 12 सप्टेंबर 2021 रोजी या ताईवर बलात्कार करून वीज जुमाण्याचे काम केले आहे। ही जर घटना उच्च आणि समाजामध्ये घडली असती या देशाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने या घटनेचा एक ना एक होता या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असता। पण गोर गरीब समाजाच्या मुलीवर बलात्कार झाला, गोर गरीब समाजाच्या मुलीवर अमानुष अत्याचार झाला, तरी मीडियाने बातमी दाखवण्याचे धाडस सुद्धा केलं नाही। मनीषाताईचे खेळण्याचे बागडण्याचे कॉलेज जाण्याचे स्वप्न धुळीत मिळाले, कारण या नराधमांनी अमानुष अत्याचार करून त्या ताईला मारून टाकण्याचे काम केले आहे। या देशातील सुशिक्षित नेते कार्यकर्ते सुद्धा काय झाले बोलत का नाही। हे नेते पुढारी घरोघरी मतदानासाठी भीक मागतात, पण त्या समाजावर जर अन्याय झाला तर त्या समाजाकडे भूमिका सुद्धा घेतात का? का या परभणी जिल्ह्यातील आमदार खासदार यांना काहीच वाटत नाही का या घटनेविषयी? आपल्या वाईकात आपली
किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो. आपल्या वाईट दादाची किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो. मात्र मात्र आपण जर अस्तित्व राखले ना तर आपले अस्तित्व कोणी शकू शकत नाही, कोणी शकू शकत नाही, कोणी शकू आवाज करो, दर 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 आवाज करो, गांडू ने आवाज करो. रानी आत्मराम राठौड़ किनवत हमारे छोड़.